लखीमपूर भागात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पुकारलेल्या बंदला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून बंदला पूर्ण पाठिंबा दर्शवला शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच बंदबाबतची कल्पना देण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला लिलावासाठी आणला नाही त्यामुळे या ठिकाणी लिलाव झालाच नाही जिल्ह्यातील इतर बाजार समिती बरोबरच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील शंभर टक्के बंद सहभागी झाले होते हा निर्णय नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला होता मुंबई गुजरात सह राज्याच्या विविध भागांमध्ये भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतल्यानं दिवसभरात पंधरा कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पेंगळे यांनी अधिक माहिती दिली वेद न्यूज साठी सिनेर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक